आणि जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच पावसाने चांगला जोर पकडला. याच पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं धबधबे आणि धरणांच्या दिशेने वळू लागली आहेत. यात पर्यटकांचं अगदी आवडतं ठिकाण म्हणजे लोणावळ्याचं भुशी डॅम. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भुशी धरणाच्या पायऱ्यांवरनं पाणी वाहत आहे, त्यामुळे भुशी धरणावरती पर्यटकांची गर्दीही वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी 5 नंतर भुशी धरणावरती पर्यटकांना बंदी घातली जाते आहे. बऱ्याचदा उशिरापर्यंत पर्यटक धरणावरती थांबतात आणि त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय. शनिवार आणि रविवारी सुद्धा हा नियम लागू असेल. भुशी धरण परिसरातून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी. लोणावळ्यात किती प्रचंड पाऊस आहे हे दाखवण्यासाठी भुशी धरणाची ही दृश्य पुरेशी आहेत. गेल्या 2 दिवसात 450 मिलीमीटर पावसाची नोंद लोणावळ्यात झालेली आहे, त्यामुळेच भुशी धरण हा किती ओसंडून वाहतोय हे सांगण्यासाठी ही दृश्य जी आहेत ती खूप बोलकी आहेत. पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोहोचलेला आहे, परंतु भुशी धरणाच्या पायऱ्यांवरती ज्या पद्धतीनं पाणी वाहत आहे त्यामुळं हे पर्यटक या ठिकाणी येऊन या पर्यटनाचा आनंद जो आहे तो घेत आहेत. त्यातच आता या सर्व पर्यटकांना 5 वाजण्याच्या आधीपर्यंत या पर्यटनाचा आनंद घ्यायचा आहे, कारण सायंकाळी 5 नंतर प्रशासनानं या ठिकाणी पर्यटकांना इथं येण्यासाठी बंदी घातलेली आहे. पावसाचा जोर जो आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि म्हणूनच सायंकाळी 5 नंतर पर्यटकांना पर्यटन स्थळी येण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.